आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरंदवाडचा पाणी प्रश्न चिघळला, शिवसेना शहर प्रमुख राजू आवळे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न. कुरंदवाडचा पाणी प्रश्न चांगलाच भडकला असून शहर शिवसेनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या गाजर मोर्चात शिवसेना शहर प्रमुख राजू आवळे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने सारेच अवाक झाले. कुरंदवाडचा पाणी प्रश्न चांगलाच भडकला आहे. गेल्या अनेक दिवसापासून आंदोलने करूनही आश्वासनाचं गाजरच देण्यात आलं आहे. या निषेधार्थ आज शहर शिवसेनेच्या वतीनं गाजर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं असल्या प्रशासनाचं करायचं तरी काय? खाली डोकं वर पाय, सत्ताधारी आणि विरोधकांनी तात्काळ राजीनामे द्या अशा जोरदार घोषणाबाजीत मोर्चा काढण्यात आला. नगरपालिकेसमोर मोर्चा येताच मुख्याधिकारी मुतकेकर आणि नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या बरोबर मोर्चाचे प्रमुख शिवसेना शहर प्रमुख राजू आवळे यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला. कुरंदवाड प्रशासन आणि नागरिकांनी तातडीनं धाव घेत त्यांना थांबवले. या प्रकाराने मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांसह सर्वच उपस्थित आवाक झाले. तर पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडेसह पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली. यावेळी काही काळ वातावरण चांगलेच तापले होते. बापू चार दिवस झालं, चार दिवस काय केलं तुम्ही? चार दिवसाचं आचेस आल्या तोंडावर हे शक्य नाही. तुम्ही लहान पोरीला सांगितलं सर, प्रत्येकावर सांगायला लागतो. तीन मिनिटं गेलं, तीन मिनिटं सांगितलं लहान पोरा मी, प्रत्येकावर तुम्ही सांग. शिवाय तुम्ही चार दिवस लावून सांगून काय बापू? आचार संहिता सहा लागेल, आठ लागेल किंवा नऊ लागेल, या तीन दिवसात कधी बी आचार लागू शकत्या? तुम्ही आम्हाला अजिबात प्रवट करू नका. मला निर्णय घ्यायला तुमचा व्याज निर्णय घ्या तुमचा. त्याच्यावर तुम्ही राजीनामा द्या.
नगराध्यक्ष जयराम पाटील यांनी पाणी प्रश्न सुटला नाही तर मी जनतेबरोबर आहे असं सांगत आता 5 मार्चची मुदत दिली आहे. 5 मार्चच्या लेखी आश्वासनानंतर हे तीव्र आंदोलन थांबवण्यात आलं. मात्र जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे आप्पा भोसले यांनी दरकारी फोडत 5 मार्च पर्यंत पाणी प्रश्न संपुष्टात आला नाही तर शहर प्रमुख राजू आवळे यांच्यासह सर्व शिवसैनिक आत्मदहन करतील असा सज्जड इशारा दिलाय. यावेळी अमित आवळे, राजू बेले, अफजल महात, सुहास पासोबा, राम माळी, पिंटू नरके, आप्पा गावडे, हुमायून महात, वैभव तोडकर, दिग्विजय, संजय चव्हाण, रोहित आवळे, अभिनंदन बेले, आयुब पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. आता ह्या जनतेसाठी आता माझं वय 50 वर्ष आहे. जे होतं ते माझ्यासाठी होतं. आता राहिलेले दिवस आजपासून ते पूर्ण कुरुंदवाडच्या जनतेसाठी आणि जनतेसाठी देणार आहे. आम्ही आमचा जीव गेला तर फेतर, पण पाणी मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अगोदर मी 3 महिन्यापूर्वी सांगितलेलं आहे. आज शिवसेना आणि शिवसेना ही कायम लढत राहणार आहे. रस्त्यावरची शिवसेना ही लढत राहणार आहे आणि पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रश्न एका ठिकाणी बसून बैठकीमध्ये निर्णय चांगले होत असतात, आतापर्यंत झालेत, पण तो जीव धोक्यात घेऊन तुम्ही स्वतःचा जीव घालू शकताय काय? आज तुम्ही राखेल 5 लिटर या ठिकाणी ओतून घेतलं. मुख्याधिकाऱ्याच्या कार्यालयात या ठिकाणी असणाऱ्या नगराध्यक्षांच्या समोर हा प्रश्न जनतेच्या जीवाशी निगडीत असलेला म्हणून तुम्ही एवढं धाडस केलेलं आहे, याच्याबद्दल तुम्ही कशा पद्धतीनं पुढची वाटचाल तुमची असणार? राखेल ओतून घेऊन मी काय प्रसिद्धी मिळवण्यासाठी इथं काही केलेलं नाही प्रकार हा, किंवा शिवसेनेने केलेला नाही. मला एवढं सांगायचं आहे, आज 24 महिन्याची मुदत संपली, परत 6 महिन्याची मुदत वाढवून दिली, ती संपली, परत 3 महिने दिली, 3 महिने ते बी संपले. आज जवळजवळ 32 महिने 6,50,00,000 रुपये नगरपालिकेत असताना सत्ताधारी मंडळी आणि विरोधक मंडळी हे राजकारण करालेत, श्रेयवाद करालेत आणि आम्हाला सांगतात की मीटिंग घेतले पाणी पुरवठा करणार आहे, मीटिंग घेतले पाणी पुरवठा करणार आहे. आज जवळजवळ 3 मीटिंगा झाल्या ह्या महिन्याभरात, तिन्ही हे मीटिंग लॉप्स घेतलेत. मग ह्यांना एवढं जर पाण्याचा प्रश्न सोडवायचा असता तर त्या मीटिंग लॉप्स झाले असत्या का ते तुम्हीच मला सांगा. इतकं आतापर्यंत तुम्ही या जनतेसाठी, कुंडवाडच्या नगरपालिकेसाठी, शहरासाठी सोसलेला आहे, आता पुढचा निर्णय तुमचा काय असेल? आज एवढं सांगतो, आज माझ्या आया बहिणीच्या डोळ्यामध्ये पाणी भरताना पाणी आलं नाही. त्याचं कारण सांगतो, सत्ताधारी नगरसेवक असतील किंवा विरोधी नगरसेवक असतील, त्यांच्या भागात जाऊन बघा, एका 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 नळ कनेक्शन धारकाच्या घरा दारामध्ये कनेक्शनमध्ये जवळजवळ 5-5 फूट ते 3-3 फूट खड्डे आहेत. मग हे या लोकांना कळत नाही का? या सत्ताधाऱ्यांना किंवा विरोधांना कळत नाही का? मग ह्यांनी राजकारण का करावं? ह्यांनी पाणी देण्याचा प्रयत्न करावा. ह्यांनी पाणी प्रश्न महत्त्वाचा आहे. ह्यांचं राजकारण चाललंय, माझ्या कोंबड्यानं बांग दिल का तुझ्या कोंबड्यानं बांग दिल असा ह्यांचा काय राजकीय हेतू चालू आहे. पाणी पुरवठा ह्यांच्याकडनं होत आहे असं मला वाटत नाही. आज दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत, विरोधक आणि सत्ताधारी. त्यामुळं माझा जीव गेला तर फेतर, पण मी आजच सांगतो माझा जीव जाऊ दे, पण जनतेला माझ्या पाणी मिळू दे, एवढीच माझी अपेक्षा.